ओ दारू बद नाम करती ए माकरा काय असते ए दारू कमी प्याची ए चप्पल देर पोळा जरा काय होईल इकडे वाटलं ऐ लांब बसून गेलं पाहिजे सायकल घेऊन कोणा तिकडे ढकललं मला नालाय बेशिरम चढी गरम ए बाळा इकडे अरे इकडे सायकल धरी तू लाल मला देते दबा घेईन तुझा सायकल दे मला दे बेल एवढे बेल सिर बस हसतोयस काय तर ए बायको काय बघतेस जेवण मला अरे कुत्रे आम्ही तुझी बायको ना हो तुझं घर पुढच्या गल्लीला आहे सॉरी सॉरी आजी तुला मी आजी वाटतं नको बाई डोके मार तुला आमच्या गावात ए बायको जेवण मला कुत्रे तुझं घर मागच्या गल्लीत आहे कशाला एवढं पेटतेस आईच्या गावात घर गाव ना आईच्या गावात कोणतरी मजाच करायला मला ओच्या गावात तुला बघितलं मग ए बायको ए सॉरी सॉरी वहिनी तू कोण थांबलो इथे माझं घर फोड असत ए माकडा तुझंच घर आहे ही आणि तुझीच बायको आहे मी काय बघ माहित आहे मला चेष्टा केली चेष्टा केली म्हण कशाला एवढी प्याची ए शराब मी नाही पिलेली उगाच माझ्यावर शंके घेऊ नको नाही का थोबाडीत पाडीन पाडी बघू थोबाडीत आईच्या गावात कुठे गेले पहिली वाटत मला तू जायशी बेलो की शेवंता आजपासून सगळं जेवण तुम्ही करायचं ए जमणार नाही आपल्याला जमणार नाही परदेशी जेवण करा नाही तर माझ्या पप्पासनी बोलून तुम्हाला चोपाय लावी हे कर तू कर तू जेवण टेन्शन घेऊ नको पण मला नुसतं भात करायला इच्छू बर करा जावा मग भात हा करतो पण कसं करायचं सांगशील का नाही चौथीत असताना केला त्याच्या काही केलेलं नाही मी काय अवघड नाही एक वाटी तांदूळ घ्यायचं कुकर मध्ये आणि दोन वाटी पाणी घ्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं शिजत घालायचं दररोज टाकू घ्यायचं कशाला गावात काय सांगितलं बैकून कुकर घ्या ओके कुकर घ्यायला आता तांदूळ पप्पासनीच फोन करून सांगते माझा नवरा लय दारू पितोय ती हॅलो पप्पा बोल पोरी काय म्हणतेस अहो पप्पा माझा नवरा लय दारू पितोय तुम्ही इकडे या आणि त्याला चांगला धडा शिकवा की परत तो दारूच पिला नाही पाहिजे पोरी मी उद्या येतो तुझ्या घरला बघ मग जावाई दारू कशी सुटत्या बर बर ठेवते फोन ए बायको कुकर मध्ये भात शिजाय ठेवलाय पण शिट्टीच होणार झाल्या कुकरची चला बघूया चल हे बघ शिट्टीच मिन झाल्या कुकरची कुकर भेळला काय बघ अरे बोकडा गॅस कोण चालू करणार अगं तू घ्यावा म्हणलीस गॅस चालू कर नुसतं कुकर मध्ये ठेवा म्हणलीस काय डोकं फिरल्यागत करतोय माणूस मला बाय दारुड्या भेटलाय नवरा मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग काही वेळानंतर अर्धा तास झालं तरी अजून कशी शिट्टी होईना झाल्या मी मारू का शिट्टी बर बर ओके ओके मारते कशाला बघतेच काय केलंय नात काय केलं तू सांगितले तीच केलंय अगं तुझे म्हणलीस एक वाटी तांदूळ दोन वाटी पाणी कुकर मध्ये शिजत ठेवा भुसनाळ्या तांदूळ आणि पाणी मिक्स करायचं असत मग तसं केव्हा सांगितलं होतोस तू जा बोकडा तू काही कामाचा नाहीस जातो शिट्टी मारू काय जातो जातो शाळणी म्हणून बोलले
तरी डोक्याला ताप. ए उदे 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 ए थांबा जरा थांबा जरा डावीकडे मार डावीकडे हा जरा 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 उजवीकडे मार ए थांबा रे जरा तुम्ही आयला काय ट्रक आला काय बोलत मला पण तसंच वाटते ट्रकच आला असेल अरे काय झालंय जाऊ दे की आम्हाला ए लय मोठा वाहन आहे अंगावन गेलं म्हणजे चुराडशील ए उदे उदे जरा डावीकडे मार डावीकडे मार अरे जरा उजवीकडे उजवीकडे अरे सरळ 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 डावीकडे मार डावीकडे हा 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 जाऊ उजवीकडे हा सरळ सरळ येऊ दे येऊ दे अरे सुकायचा दारुडा आहे आम्हाला वाटलं ट्रक आला म्हणून थांबविलंयस आम्हाला हो बाजूला जाऊ दे आम्हाला हो ओके थँक्यू धन्यवाद हा ए ओहे गावा त्या निवान बसलाय तिकडे दारुड्या तूच दारुडा शराब ए चल वाटा लगे ओके सॉरी शेठ जाऊ करला शताबी हो जायला आलेलोय मी ओय बोशे तिकडे बोला काय म्हणतोय माझ्या बायकोचा फोन आलाय घरात ना मला बोलू दे करला बरं ठीक आहे येतो तुमच्या बायकोला मुक्का घेऊन मला बोलू नाही करला बुरट्या दुकानाव लक्ष ठेव तू बरं बरं ठीक आहे ओके ठेव सव दुकानात सप्पा करतो आपलं ध्यान ठेवतो ये लवकर ये बाबा तुझी दाडी अर्धात ठेवून गेला काय तू होय आधीच मला जायचा लग्नाला त्यात झाला उशीर आणि हो गेला आता करला टेन्शन घेऊ नको मी दाडी करतो तुझी सरळ कर एक नंबर एक नंबर करतो बाबा टेन्शन घेऊ नको चुकायचा गाळ पाडला माझा सॉरी सॉरी बाबा चुकून कापले रे जरासच कापले टेन्शन घेऊ नको आता व्यवस्थित करतो दाडी तुझी सॉरी 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 आता बघ सॉरी सॉरी बाबा ओके एकदम ओके मध्ये करतो बघ आता इकेंड करू का इकेंड करू कुठलं पण कर बर बर आय ग तुझ्या आईचं डोसको तुझ्या गा कापला माझा सॉरी बाबा इकेंड कापले तिकेंड पण कापतो मी शेम दिसत तुझ्या तर आता वहिनी हंडा घेऊन निघालाय हात अवघडलाय का तुमचा इकडे आणा मी घेतो हंडा नको भाऊजी तुम्हाला कशाला त्रास अहो त्रास कसला द्या इकडे बर घ्या पण नीट घ्या बर का कालच 500 रुपयाला हंडा आणलाय नवीन अहो टेन्शन घेऊ नका व्यवस्थित घेतो बघा मी अरे बोकडा तुझा जाळ झाला माझा नवीन हंडा फोडलास मी थांबा वहिनी जोडून देतो तुम्हाला चल वाटला काय जोडून देतोय बर बर चालते घेऊन जावं घरला नको गावत बोल की बायको काय म्हणते काय करताय काय ना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतोय मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून चुला भरते ती तुम्ही पेताय कशाला अगं देशी मीठ आहे वाया कशाला घालवायचं म्हणून गुळण्या करून पितोया इकडे द्या जरा इकडे द्या शी तुला घातला डबऱ्यात सकाळी दारू नसतोय अगे सकाळ सकाळी उतार द्यायला लागतोय नाही तर परत अंग थरथर कापत माझं पेपर मध्ये काय बातमी आली ती वाचल्या सगा काय बातमी आली दारू मोलीवर बांधून आपल्या गावातली दोन माणसं मिळली खरंच काय होय म्हणून सांगताय दारू प्यायची बंद करा ठीक आहे आज बसन बंद आय्या खरंच आज बसन दारू बंद दारू नाही पेपर बंद काय पण बातम्या देते ती मला वाटलं दारू बंद म्हणतोय दारू माझी ज्ञान आहे मग तुला रातच्या लगे यायला मशीत शान आहे असं करू नको अगं असं करू नको बस बोंबलत तुला आणच देणार नाही की माझं आईच्या गावात आईला क्वार्टर सपली वाढत आता क्वार्टर काय तर झुळणार गेली पाहिजे तांब्याची पितळची भांडी घेणार स्टीलची भांडी घेणार जुनी पुराणी भांडी घेणार मामा मामा देवासारखं आला इकडे जरा इकडे इथं ठेवतो थांबा तांब्याची कशी कितीला घेणार रे 500 रुपयाला घेतो 500 रुपये म्हणलं 3 किलोची कळशी 500 म्हणतो बरं 600 रुपये देतो बघा 600 म्हणलं राहू दे नाही दे बरं बघू इकडं आईला तांब्याची कळशी तर चांगली दिसते 700 रुपये देतो याला 700 रुपये देतो बाबा 700 नाही राहू दे मग किती पैसे देऊ 60 रुपये जे आहेत रुपये घेणार नाही
इधर 60 रुपये आणि देगडे कैसे ओके थैंक यू सर म्हणले स्वागताची सुरणी झाली गंडूला बरोबर जा आता चल अडग जाय सुरणी झाली 60 रुपये आओ तांब्याची कैसे कुठे इथे ठेवलेली आपली तांब्याची जो तो चोर घेऊन आओ मी तुमचे कैसे चोरलेले नाही तुमच्या नवऱ्याकडून 60 रुपये विकत घेतल्या काय पण सांगू नको नाही ते का बुक्कीतात पाडीन ए लैशाने जा एतरे का कैसेच्या ठोक्यात थोबड चिपवीन तुझं लैशाना बोलू नकोस काय झालं कशे कोणता बरं झालं पप्पा तुम्ही आला तो भांडीवाला कैसे चोरून घेऊन निघाला आणि दिना झालाय ए बुसनाया कैसे दे ए खलीजा ना तुवा तुझं बी एका कैसेच्या ठोक्यात थोबड चिपवीन मार रगा इधर कैसे दे तू राव काय मार रगा आता कसा आला वटणीवर पुरी जाऊ बापू परत दारू पिलीत काय काय सांगायचं तुम्हाला पप्पा सकाळी उठल्यापासून दारू पिते ती फुल टनली ती बघा आता नुसती मजा बघ कसा चोपून काढतो त्याला त्याच्या तर कुठे आहे ना बापू हा पुरी जाऊ बापू तर देवपूजा करत बसली ती आणि तू काय सांगायलीस पिऊन टनली ती अहो पप्पा खरं सकाळी दारू पित होत काय जाऊ बापू दारू प्यायला अगं पुरी त्यांच्याबद्दल असं काहीतरी खोटं सांगत जाऊ नकोस आओ पप्पा खरं सकाळी दारू पित होत गप तू पुरी असला चांगला जावय आहे त्यांच्याबद्दल असं काय पिन खोटं सांगणं चुकी जाई जा तुम्ही आलोय तसा सासरे बुवा शिस्ती जावा हो अरे घुस ना या खरं तू दारू पिला शिवी आओ पप्पा आता तुम्हीच काहीतरी उपाय करा यांची दारू सोडायला पुरी इकडे ये बाजूच्या गावात एक बाबा आहे तो दारू सोडवण्यासाठी उपाय करतोय असा मला जोडीदार बोललाय त्याकडे घेऊन जातो जावा बापूसनी चालते जावा घेऊन पण हिची दारू तेवढी सुटली पाहिजे बघा तू काय टेन्शन घेऊ नको सुटते हिची दारू चालते चालते जावा घेऊन कपडे घालतो बाबा लवकर घालून या बाबा बस काय जा सगळा ग्लास भर बाबा गिरायकाले लपून ठेव लपून ठेव लवकर टल्ली बाबा की जय हो टल्ली बाबा की जय हो टल्ली बाबा की जय हो बोला काय समस्या आहे बाबा ह्याला दारूची व्यसन आहे अति सुंदर म्हणजे अतिशय वाईट सवय आहे बाबा ह्याची दारू सोडवण्यासाठी काहीतरी उपाय करा माझी दारू सुटत नाही ह्याची काय सोडी होती म्हणजे सोडी तो ह्याची दारू सोडायचा उपाय आहे माझ्याकडे सांगा काय उपाय आहे बालका मला सांग कुठल्या कंपनीची दारू पितोस तू सांगतो बाबा एक मिनिट हे बघा दिशी पितो मी संत्रा पहिल्या दारूची अरे वा 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 ए छी 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 अतिशय घाण सवय आहे शिष्य ही बाटली घ्या आणि झाडाच्या मागे फेकून द्या बरं जवळ फेका परत गावली पाहिजे आपल्याला म्हणजे परत गावलीच नाही पाहिजे आपल्याला असं फेकून द्या मामा तुम्ही हे किस्सा चेक करा अजून एखादी बाटली गावच्या का बघा नाही नाही काय सासरेबुवा आईच्या गावात गेली क्वार्टर सासरेबुवा तुम्ही सगळ्या क्वार्टर काढल्या माझ्या ए बालका तुझा बाजूला उभा राहा आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे बोला नाही तर मुख घ्या एक मिनिट बरोबर मामा इकडे या ते दारू सोडवण्यासाठी तुम्हाला एक पावडर देणार आहे मी एक नंबर काम आहे पावडर त्याच्या जेवणात टाका चार दिवसात दारू सुटते बघा थँक्यू बाबा थँक्यू नको 500 रुपये दक्षिण द्या थँक्यू सगळ्या लोणचं घालायचं आम्हाला हे जरा बाबा जाऊ का बाबा ओके ओके चला ह्याला जेवणात किती टाइम पावडर द्यायचे खायला विचारत राहील बाबाला विचारून येतोच ए थांब राहित आलो की माग बर बर लवकर या सासरे बुवा सॉरी सॉरी माझा पिंट्या सॉरी पेदारू किनो बाबा
ही पावडर त्याला किती टाइम द्यायची? 3 टाइम द्यायची, संध्याकाळ रात्री अंधार पडल्यास. समजा. ओके. हा बाबा सुकळेचा तू दरवळेस वी दारुडी ना पक्की बिवडी तुमच्या तर आता उठताना. सॉरी बाबा दपले कळलंच नाही गावात. सॉरी सॉरी बाबा सॉरी काय सॉरी डोळ्या फटल्या ते सॉरी टाटा बाय बाय मोबाईल दापला. सॉरी सॉरी बाबा सुकायचा फोडा बघून चाल की जरा बोरट्याला त्याची क्वार्टर चरलेली माहित नाही. फोडा हे बाय पॅन्ट मोरट्या पॅन्ट दे माझी कोणाला पाहायला काय झालं जाऊ बापू सांगतो सासरे बुवा उठा देत नाही बसा इथे सांगतो दुकानातून घेतली क्वार्टर अर्धीच होती पोटात आणि समोरून आले ट्रॅक्टर मी पण होतो जोरात हे असं धडाकलो या रोडामध्ये आणि पायावरून चाक गेलं जी फ्रॅक्चर झालं जी फ्रॅक्चर झालं जी लोक तिथं जमावली ॲम्ब्युलन्स बोलावली त्यांनी मला ॲम्ब्युलन्स मध्ये फेकलं फेकलंजी या दारूमुळे या दिशेमुळं चांगलं माझं तंगड गेलं जी फ्रॅक्चर झालं जी. तसंच पाहिजे तुला नुसतं फ्रॅक्चर नाही तंगड तुटाय पाहिजे तो पाक शराब सासरी बाबा तोंड बंद करून घ्या बस. अहो त्या बाबाकडे घेऊन गेलेलेस नाही त्याचं काय झालं? अगं पुरी तो बाबा ह्याच्या पुढचा दारोडा निघाला. सासरे बाबा मला कुठे पण घेऊन जावा माझी काही दारू सुटत नसते. पुरी ती बॅग भरलेली घे आणि चला आपल्या घरला याला बसून येतो रुपयेत. अहो पप्पा मला लय वैतागाला याचा घेते बॅग चल लवकर. फ्रॅक्चर झालं ते दारू फ्रॅक्चर झालं बायको थांब चार म्हणा. अरे बोकडा तुझी बायको नावा मी तू ऐशवे माझ्या घरात काय करतेस बाहेर घरात बेवड्या तुझ्या घरात नाही अंगणात पडलायस तू जागा हो आधी. आमच्या गावात सॉरी सॉरी वहिनी. ए शेवंता ए बायको भारी तुझी बायको गेली माहेरला निघून तुझ्या दारूला वैतागून. काय तुम्हाला कसं माहित? जाताना गाठ पडलेली रडत होती बिचारी मला म्हणली जवळ माझ्या नवऱ्याची दारू सुटत नाही तवर मी मागे येणार नाही. काय आईच्या गावात बायकोला आणायला गेलं पाहिजे. बायको आलो मी जेवणात वांद होईल माझ्या. बायको आलो सासरी बुवा चुकलं माझं मला माफ करा. माकडा चल वाटेल लाग दारुड्या तुझा आमचा काय संबंध नाही आता. सासरी बुवा असं बोल नका मी परत आयुष्यात दारू पियत नाही पण शेवंताला घरला पाठवा. तुझ्यावर काय भरोसा नाही मला? शेवंता आई शपथ तुझी शपथ मी दारू कॉप येत नाही पण तू घरला चल. नाही येणार मी परत. शेवंता पाया पडतो तुझ्या पण घरला चल तू. ओरी जावे बापू सुधारली ती माफ करते असणे बर केलं माफ पण परत अजिबात दारू प्यायची नाही. आयुष्यात कवाच दारू पियत नाही पण तू चल घरला. ठीक आहे पोरी व्यवस्थित राहा आणि जावे बापू तुम्ही आता दारू पिऊ नका. नाही पे सासरी बाबा खरंच तुम्ही लय चांगले असा धन्यवाद सासरी बाबा. पोरी जावे बापू लईच इमोशनल झाले ते जा त्याची समजाव. पोरी समजाव का त्याचनी? पप्पा तुम्ही पण चला. चल चल बघू. आओ रडू नका. नाही नाही रडत. अरे तुला उठला फोन तुला दारू पितोय नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.